तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरती सिपाई तसेच हमाल तसेच लिपिक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्व भर परीक्षेसाठी जे आहे अतिशय उपयुक्त असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे त्या पी डी एफला सर्वच विद्यार्थ्यांनी जोही विद्यार्थी लिपिक तसेच सिपाई तसेच हमाल पदाची तयारी करत आहे त्यांनी घ्यायचं आहे एफला घेण्यासाठी जो आपल्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचे चे पेमेंट केल्याचे नंतर ते ईबुक आपल्याला किंवा पीडीएफ चारशे चाळीस पेजेसचे चार लगेच दिले जाईल ईमेलवर तर सुपर कशा सुरुवात करूया आवाजामध्ये थोडासा बदल दिसू शकतो कारण सर्दी झाली असल्या असतो त्यासाठी माफ करा सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी कोणती आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी विचारली आहे तर ऑप्शन क्रमांक वित चार योग्य आहे पुणे हे जे आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची आहे सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र असलेले राज्य ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र आपल्याला पाहावयास मिळतात अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश आहे राष्ट्रध्वजात जो अशोक चक्र आहे त्यामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे एकूण चोवीस आर्यांचा समावेश राष्ट्रध्वजामध्ये असणाऱ्या अशोक चक्रामध्ये असतो पुढचा प्रश्न पाहूया बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव हे मिसळण्यात येत असते विचारलेलं आहे कशामध्ये बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव मिसळतात ऑप्शन क्रमांक विद्यथ्यानं एक योग्य आहे बर्फ वितळू नये म्हणून बर्फामध्ये मीठ मिसळले जात असते संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जागेवर स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणत्या कोणाची संत जनाबाई यांची समाधी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गंगानगर या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी स्थित आहे ड्रीम स्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास म्हटले जाते ते विचारलेलं आहे ड्रीमस्टोन असे म्हटले जाणारे स्मारक तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पंचमहालाला ड्रीमस्टोन असे म्हटले जाते गोंड राज्यांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते महाराष्ट्रातील गोंड राज्यांचा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राज्यांचा जिल्हा म्हणण्यात येत असते दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना कोणत्या रंगाची सिधापत्रिका दिली जात असते जे की जेही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असतात त्यांना तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पिवळ्या रंगाची जी सिधापत्रिका आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना प्रदान केली जात असते काळ्या सोन्यांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते विचारलेलं आहे काळ्या सोन्यांचा जिल्हा म्हणजेच कशाचा दगडी कुशीच्या खाणी जास्त आहेत त्या कारणास्तव त्या जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात तर तो जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात गंगानगर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला विचारलेलं आहे ज्या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे ते गंगानगर ठिकाण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे परभणी जिल्ह्यामध्ये गंगानगर हे ठिकाण स्थित आहे प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ते आपल्याला विचारलेलं आहे मंदिर आहे वैजनाथ प्रसिद्ध मंदिर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे परळी या ठिकाणी जे आहे प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर स्थित आहे चित्तरंजन दास हे कोणत्या पक्षाचे संस्थापक व्यक्ती होते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहे चित्तरंजन दास हे संपादक कोणत्या पक्षाचे होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक म्हणजेच चित्तरंजन दास यांनी होते देवदेवळांचा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात कशाचा देवदेवळांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे देवदेवळांचा जिल्हा जो आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला संबोधली जाते कोरड्या हवामानामध्ये सर्वात जास्त कोणत्या वनस्पती आढळतात किंवा असतात विचारलेलं आहे हवामान आहे कोरडे ज्यामध्ये कोणत्या वनस्पती असतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ती तीन योग्य आहे काटेरी वनस्पती कोरड्या हवामानामध्ये सर्वात जास्त पाहावयास मिळतात रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे कशाचा तर रक्तगटांचा शोध लावणारे व्यक्ती कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे का दो कार्ल स्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे जो की खूप मोठा बोगदा आहे रोहतांग बोगदाचे नवीन नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो अटल बोगदा असे रोहतांग बोगद्याचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते प्रश्न असा आहे कोणत्या सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पश्चिम घाट या दुसऱ्या नावाने सह्याद्री पर्वतास ओळखले जात असते मेजर ध्यानचंद हे कोणत्या पुरस्काराचे नवीन नाव आहे ते विचारलेलं आहे काय मेजर ध्यानचंद हे कोणत्या पुरस्काराचे नवीन नाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राजीव गांधी पुरस्काराचे मेजर ध्यानचंद असे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया कल्पना चावला या महिलांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणी कल्पना चावला यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिकेचे नागरिकत्व कल्पना चावला यांनी स्वीकारलेले होते दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी निघाली होती जी की साबरमती आश्रमातून निघाली होती दांडी यात्रा ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे बारा मार्च एकोणीसशे तीस या वर्षी या दिवशी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आलेली होती गौतम बुद्ध व महावीर यांच्या निर्वाणवेळी कोणता राजा कार्यरत होता ते विचारलेलं आहे या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या वेळेस तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यां आजाद शत्रू जो आहे गौतम बुद्ध तसेच महावीर यांच्या निर्वाण वेळी कार्यरत राजे होते वातावरणातील अति सूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकतात ते आपल्याला सांगायचं आहे अति सूक्ष्म कण जे की वातावरणात असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे निळ्या रंगाचा प्रकाश वातावरणातील अति सूक्ष्म कण टाकत असतात भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे पुरुषांपेक्षा जास्त वेतन असलेले या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषापेक्षा जास्त आहे ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची किंवा कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आलेली होती कोणाच्या ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी करण्यात आलेली होती या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो अठराशे त्र्याहत्तर या वर्षी महात्मा फुले यांनी जी स्थापना आहे सत्यशोधक शोधक समाजाचेच केलेली होती भारतात कोणता उद्योग को सर्वात जास्त या ठिकाणी रोजगार पुरवणारा आहे रोजगार पुरवणारा सर्वात जास्त उद्योग कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वस्त्र उद्योग हाच उद्योग आहे भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार पुरवत असतो जालियनवाला बाग येथील जनतेवर गोळीबार करण्याचे जे आदेश होते कोणत्या व्यक्तींनी दिलेले होते जालियनवाला बाग हत्याकांड येथील जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन जनरल डायर यांनी जालेनवाला बागेतील जनतेवर गोळीबारी करण्याचे आदेश दिलेले होते शंकुपेशी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत किंवा असतात विचारलेलं आहे पेशी आहेत शंकुपेशी ह्या कोणत्या अवयवाशी संबंधित असतात ऑप्शन क्रमांक विद्यतान तीन योग्य आहे डोळा या अवयवाशी संबंधित शंकुपेशी शरीरामध्ये असतात स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कोणाचे घोषवाक्य होते ते सांगायचं आहे काय स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाचे होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रहित शिक्षण संस्थेचे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद एक घोषवाक्य ठेवण्यात आलेले होते राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते असा प्रश्न आहे कोणत्या तर राज्यसभेच्या सदस्या जो आहे सलग किती दिवस गैरहजर असल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सलग साठ दिवस राज्यसभेचा सदस्य स... गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द केले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता खालीलपैकी कोण होता ते आपल्याला विचारलेलं आहे पहिला मोगल राज्यकर्ता व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे बाबर हा भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता व्यक्ती होता दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे कोणते दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां एक योग्य आहे वाघांसाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान हे राखीव ठेवण्यात आलेले आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्क्रांती असे जे आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास म्हटले जाते बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मध्ये कशाची मागणी केली होती ते आपल्याला विचारलेलं आहे बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे या ठिकाणी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये स्वतंत्र मुस्लिम धर्म तसेच स्वतंत्र पाकिस्तान या दोन्हीची मागणी केलेली होती <intessantana> भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते असा प्रश्न आहे व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे भारतामध्ये व्याघ्रगणना दर चार वर्षांनी केली जात असते लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो दिवस आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे एकवीस मे या रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा साजरा केला जात असतो पवणार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे किंवा होते विचारलेलं आहे आश्रम आहे पवणार हे कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे धाम नदीकाठी जे आहे पवणार आश्रम हे उभारण्यात आलेले आहे विशाखापट्टनम या शहरामध्ये एकूण किती जिल्हे समाविष्ट आहेत ते विचारलेलं आहे जे की सर्वात मोठे शहर आहे विशाखापट्टणम तर या शहरामध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे एकूण तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे पुढचा प्रश्न पाहूया बाळ गंगाधर टिळक यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत बाळगंगाधर टिळक तर ऑप्शन क्रमांक एक योग्य कुण आहे लोकमान्य नावाने बाळ गंगाधर टिळक यांना ओळखले जात असते खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत ते विचारलेलं आहे व्यक्ती कोणते आहेत विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांनी एकूण किती ग्रंथ किंवा कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म शिवाजींचा बोवाडा शेतकऱ्यांचा आसूड हे सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे महात्मा फुले यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे महात्मा फुले यांनी जे आहे कामगारांची गुलामगिरी तसेच स्त्रियांचे शोषण अस्पृश्यतेचे शोषण जे आहे या सर्व बाबींचा कडाडून विरोध केलेला होता खालीलपैकी कोणते किरणांची शक्ती ही सर्वोच्च असते ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या किरणांची जी भेदनशक्ती असते सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अल्फा किरणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला एकमेव ग्रंथ कोणता आहे जे की त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांनो क्रमांक दोन योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या निधनानंतर किंवा मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे या ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वजामधील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे ते विचारलेलं आहे केसरी हा रंग कशाचे प्रतीक आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे केसरी रंग जो आहे राष्ट्रध्वजातील त्यागाचे प्रतीक मानले जाते भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित केले जात असतात सर्वात जास्त प्रकाशित वृत्तपत्र केले जाणारे राज्य तर विद्युत ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र हे प्रकाशित होत असतात अनुच्छेद तीनशे छप्पन हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जाईल असे कोणी म्हटले होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अनुच्छेद तीनशे छप्पन हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जावा कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे छप्पन हा जो अनुच्छेद आहे शेवटचा पर्याय म्हणूनच वापरावा असे म्हटले होते जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगासाठी गुणकारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फळ आहे जांभूळ हे फळ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मधुमेह रोगासाठी जांभूळ हे फळ अत्यंत गुणकारी असते शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे कशाचे ऑक्सिजनचे शरीरामध्ये परिवहन करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक दोन योग्य हे आहे हेमोग्लोबिन यांच्याकडे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार आहे ताऱ्यांचा रंग खालीलपैकी कशावर अवलंबून असतो असा प्रश्न विचारलेला आहे कशाचा ताऱ्यांचा हा रंग कशावर अवलंबून असतो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे ताऱ्यांचा जोही रंग असतो तो त्यांच्या तापमानावर जे आहे अवलंबून असतो दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी यातील अंतर जे आहे किती किलोमीटरचे होते किंवा आहे ते विचारलेलं आहे जी दांडी यात्रा निघालेली होती तर दांडी ते साबरमती यातील अंतर किती किलोमीटरचे आहे असा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे एक म्हणजेच दोनशे एक्केचाळीस किलोमीटर एवढेचे आहे दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी यातील अंतर आहे राज्यघटनेची मूळ प्रत कशाने भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे राज्यघटनेची मूळ प्रत विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे हेलियमने भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये राज्यघटनेची मूळ प्रती ठेवण्यात आलेली आहे हिवताप हा जो रोग आहे पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान कशा प्रकारचे आहे ते विचारलेलं आहे हिवताप रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे पूर्णपणे असत्य जे आहे हिवता पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान आहे सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे तर ऑप्शन क्रमांक विजय दोन योग्य आहे हक्कभंग असे सभागृहापासून कोणतीही माहिती लपवून ठेवण्यास म्हटले जाते महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा दिवशी करण्यात आलेली होती आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक मे एकोणीसशे साठ या वर्षी या दिवशी आपल्या राज्याची स्थापना झालेली आहे सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे जे हवामान असते उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे सुती कापड उद्योगासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दमट हवामान जे आहे सुती कापड उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त असते राष्ट्रपतींना कोणत्या दिवशी मानवंदा वंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती या व्यक्तींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजे जे सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रपतींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे लोकर कपड्यांची गरज कोणत्या ऋतूमध्ये जास्त भासते ते आपल्याला विचारलेलं आहे लोकर जे कपडे असतात त्या कपड्यांची गरज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हिवाळ्यामध्ये लोकर कपड्यांची गरज सर्वात जास्त भासत असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हरणांसाठी महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता एक गॅस वापरला जात असतो जे रेफ्रिजरेटर असते विद्यार्थ्यांना त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे फ्रेऑन हा जो गॅस आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते ते विचारलेलं आहे जे पाक्षिक वृत्तपत्र असते ते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो दर पंधरा दिवसाला जे आहे पाक्षिक वृत्तपत्र जे आहे प्रकाशित केले जात असते ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण पाच कड्यांचा समावेश ऑलिम्पिकच्या ध्वजावर असतो महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केले जाते ते विचारलेलं आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे कोल्हापूरमध्ये तंबाखू उत्पादन सर्वात जास्त केले जाते महात्मा गांधी कशाच्या सत्याग्रहासाठी दांडी या ठिकाणी गेले होते ते विचारलेलं आहे दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कशाच्या सत्याग्रहासाठी गेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी यांनी दांडी येथे गेलेले होते एक टन उसापासून एकूण किती किलो साखर तयार होत असते एक टन उसापासून तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना एक टन उसापासून एकशे वीस किलो एवढी साखर तयार केली जाते किंवा होत असते देशामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सर्वात जास्त कुपोषित मुलांची संख्या तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले आपल्याला आढळतात सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे, विचार आहे।, आहे।, आहे। ते विचारलेलं आहे एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सध्या भारतीय संविधानामध्ये बारा परिशिष्टे आहेत ज्यावेळेस संविधान लागू झाले होते त्यावेळेस आठ परिशिष्टांचा समावेश होता चिलका सरोवर ओडिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे ते विचारलेलं आहे चिल्का हे प्रसिद्ध सरोवर ओडिसा राज्यातील तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो खुर्दा गंजम पुरी या सर्व जिल्ह्यामध्ये चिल्का सरोवर आपल्याला पसरलेले पाहावयास मिळते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्याकडला असतो जे आपल्याला चारशे चाळीस पेजेसचे जे पी डी एफ तयार केलेले आहे हमाल लिपिक तसेच या ठिकाणी सिपाईपदासाठी अतिशय उपयुक्त आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे ते कशाप्रकारे घ्यायचे आहे या क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेलं आहे तर मिळतो का मला स्पेशल आणि फ्रेश